अनुभवची जोगावनी धरी मोकळी अंतकरणी नवेची जया। तो कधी कुणाची आलोचना करत नाही, खरा खरा अनुभव प्रकट करतो। मन अर्धवट झाकणे अर्धवट उघडणे हे ज्याला मुळीच माहीत नसते। दिठी नोही विनधी बोलणे नाही संदिग्धी कौनेशी हीन बुद्धी राटी जीना। ज्याची दृष्टी मिंदी नसते म्हणजे वशाल्यापणा नसतो, ज्याच्या बोलण्यात अर्धवट किंवा अस्पष्ट काहीच नसते, बोलणं कधी त्याचं संदिग्ध असत नाही, हीन बुद्धीनं कधीच लागत नाही। दाही इंद्री प्रांजळी निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पहारू। त्याची दाही इंद्री अगदी निष्कपट मोकळी आणि शुद्ध अशी असतात। दिवसाचे आठही प्रहर ज्याच्या प्राणाचे पाच पदर मोकळे आणि उघडे असतात। अमृताची धारू तैसे उजू अंतरू किंबहुना जो माहिरू या चिन्हांचे। अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचं अंतकरण निर्मळ आणि सरळ असतो, ही सर्व चिन्हे ज्या पुरुषाच्या ठिकाणी असतात किंवा सुखाने नांदत असतात। तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवठा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला। हे अर्जुना, तो पुरुष अशा प्रकारच्या आर्जव गुणाचा पुतळा आहे आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान आपले घर करून राहते असे समज। आता यावरी गुरु भक्तीची परी सांगो गावधारी चतुरनाथा। हे चतुर असलेला आणि श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, याच्यानंतर तुला मी गुरु भक्तीची रीत कशी असते ती सांगतो, ती लक्ष देऊन ऐक। आघवियाची दैवा जन्मभूमी ही सेवा जे ब्रह्म करे जीवा शोचाते ही। अरे, ही गुरुसेवा म्हणजे भाग्यांची जननी आहे, कारण ज्या जीवाची स्थिती शोक करण्यासारखी आहे त्या जीवालाही ती ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देते। ते आचार्य उपासती प्रकट जाईल तुझ प्रती बैसो देक पांते अवधानाची। अशा प्रकारची जी गुरुभक्ती आहे ती मी तुला प्रकट करून सांगणार आहे, तू आपले अवधान आता पूर्णपणे एकाग्र करून ऐक। तरी सकळ जळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उधधी ही श्रुती हे महापदी पैठी झाली। सर्व पाण्याची संपत्ती आपल्या बरोबर घेऊन जशी गंगा नदी समुद्राकडे जाते, किंवा सर्व महासिद्धांतासह वेदविद्या ब्रह्मपदी स्थिर होते। नाना वेटाळुनी जीविती गुणा गुण उखिते प्राणनाथा उचिते दिदले प्रिया। जशी सती स्त्री आपले पंच प्राण एकत्र गोळा करून आपल्या सर्व गुणावगुणास आपल्या प्रियपतीला अर्पण करीत असते, तैसे सबाह्य आपुले जेने गुरुकुळी ओपले आपण पे केले भक्तीचे घरु। त्याप्रमाणे ज्यांना आपलं सर्वस्व गुरुकुळाला अर्पण केलेलं आहे आणि जो स्वतः गुरुभक्तीचे माहेरच असा झालेला आहे। गुरु ग्रह जै देशी तो देशुची वसे मानसी विरहिणी का जैसे वल्लभाते। जशी एखादी विरहिणी स्त्री आपल्या पतीचे चिंतन करीत असते, त्याप्रमाणे जो आपल्या गुरुचं ज्या दिशेला स्थान असेल त्या स्थानाचंच चिंतन करीत असतो आणि त्या दिशेची त्याला सातत्याने ओढ लागलेली असते। ते कडोनी तसे वारा देखोनी धावी सामोरा आड पडे म्हणे घरा बीजे किजू। आणि त्या गुरूंच्या स्थानाकडून वारा येताना पाहून सुद्धा जो त्या वाऱ्याच्या सन्मानार्थ धावत धावत सामोरं जातो आणि लोटांगण घालून माझ्या घरी या अशी त्या वाऱ्याला सुद्धा प्रार्थना करतो। साचा प्रेमाची या भुली तया दिशेशीची आवडे बोली जीव तानापती करून निघाली गुरु ग्रही जो।
खऱ्याखुऱ्या प्रेमाच्या बुलावणीने ज्याला नेहमी गुरुग्रहाच्या दिशेबरोबर बोलणे सुद्धा आवडते आणि जो आपल्या जीवाला गुरुग्रहीचा ठाणेदार करून ठेवतो। परी गुरु आज्ञा धरिली देह गावी असे एकले वासरुवा लाविले दावे जैसे। जसे वासरू दाव्याने गोठ्यात बांधलेले असते तसे ज्याचे शरीर गुरुच्या आज्ञेने बांधल्यामुळेच गुरुपासून दूर आपल्या गावी दामून राहिलेले असते। म्हणे कही विरडी फिटिलो कही तो स्वामी भेटिलो युगाहुनी वडिलो निमिष मानी। त्या वासराप्रमाणेच तो नित्य आपल्या मनामध्ये म्हणत असतो की या दाव्याची गाठ कधी सुटेल, हे दावे कधी तुटेल आणि त्या गुरुस्वामींचे मला दर्शन घेता येईल। गुरु विरहाचा प्रत्येक क्षण त्याला युगापेक्षाही मोठा वाटत असतो। ऐसिया गुरु ग्रामीचे आले का सोई गुरुनीच धाडली तरी गत आयुष्या जोडली आयुष्य जैसे। अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीत श्री गुरूंच्या राहत्या गावाहून जर कोणी आलं किंवा श्री गुरुनीच त्याच्या समाचाराकरता जर कोणास पाठवलं तर आयुष्य संपलेल्या माणसाला नंतर जर आयुष्य प्राप्त झालं तर त्याला जसं वाटतं तसं याला वाटत असतं। का सुखतया अंकुरा वरी पडलिया पीयूषधारा नाना अल्पदतींचा सागरा आला मासा। किंवा सुखत असलेल्या अंकुरावर जसा अमृत वर्ष व्हावा किंवा थोड्याच काळामध्ये पाणी आटून मरण्याची पाळी येईल अशा डबक्यातील माशांनी समुद्रामध्ये जावे। त्यावेळेला त्या माशांना जसे वाटेल त्याप्रमाणेच याला वाटत असते। ना तरी रंगे निधान देखिले कांधळी आडोळे उघडले भरंगाची अंग आले इंद्रपदू। किंवा ज्याला 18 विश्व दारिद्र्य आहे त्याला एखादा गुप्त ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला दृष्टी यावी किंवा एखाद्या भनंगला इंद्रपद प्राप्त व्हावे। तैसे गुरुकुळाचे नावे महासुखी अति थोरावे जे कोडेही पोटाळवे आकाश का। तसा गुरुकुळाचे नाव ऐकल्याबरोबर जो सुखाने ओथप्रोत भरून जातो आणि त्या सुखरसाने इतका फुकतो की आकाश सुद्धा त्याने सहज आपल्या कव्यमध्ये कवटाळावे। गुरुकुळी ऐसी आवडी दया देखसे जान ज्ञान तया पाशी पायकी करी। अशा प्रकारची गुरुकुळाची आवड ज्याच्या ठिकाणी आढळून येईल त्याच्या शेवला ज्ञान निरंतर सिद्ध असते असे तू समजावेस। आणि अभ्यंतरी लेकडे प्रेमाचे नी पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासे ध्यानी। तो आपल्या अंतकरणामध्ये प्रेमगुणाच्या सामर्थ्याने श्रीगुरूची मूर्ती उपस्थित करून तिची ध्यानाद्वारे उपासना करीत असतो। हृदय शुद्धीचे आवारी आराध्यु तू निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेशी परिवारी आपण होऊ। आणि आपल्या हृदयाच्या निर्मळपणाच्या कोटात आपल्या आराध्य गुरुदेव तिला आढळपणे बसवून आपण स्वतःच त्याचा सर्व परिवार मोठ्या भक्तिभावाने होतो। का चैतन्याची पोळी माझी आनंदाची आरावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृतू। जो ज्ञानाच्या सिंहासनावर आणि आत्मानंदाच्या मंदिरात गुरुलिंगाची म्हणजे श्री गुरुला जणू महादेवाचं लिंग अशी उपमा देऊन गुरुलिंगाची स्थापना करून जो त्याच्यावर ध्यानामृताची धार धरतो। उदय जता बोधार का बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबकाला खोली वाही। ब्रह्मबोधाचा सूर्योदय होताच बुद्धीची परडी सात्विक भावानी भरून त्यांची लाखोली श्री गुरुरूप शंकराला त्र्यंबकाला तो वाहतो। काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वाळी निरंतरू। दिवसाच्या तिन्ही वेळेला म्हणजे सकाळी दुपारी आणि सायंकाळी जो भावाचा धूप जाळतो आणि ज्ञानाच्या दिव्याने जो गुरुदेवाला नेहमी ववाळीत असतो। सामरस्याची रससोयू अखंड अर्पितू जायू
आपण भराडा होय गुरु तो लिंग। मग ब्रह्मैक्याचा नैवेद्य सगळाच अर्पण करतो। अशा रीतीने जो स्वतः पुजारी होतो आणि गुरुला आराध्य देवतेची मूर्ती बनवतो। ना तरी जीवाची सेजे गुरु कांतु करुणी भुंजे, ऐशी प्रेमाचेनी भोजे बुद्धी वाही। किंवा एखाद्या वेळी त्याची बुद्धी जीवाच्या शय्येवर गुरुराजाला पती कल्पून त्याच्या संगतीचे सुखभोक्ती आणि प्रेमाचे कौतुक अनुभवते। कोणी की अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी शिराब्धी। एखाद्या वेळेस त्याच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा असा काही लोट येतो की तो त्याला क्षीर समुद्राचे नाव देतो। तेथ धे ध्यान बहु सुख, तेची शेष तुळिका निर्दुख, वरी जळशेन देखो भावी गुरु। आणि या प्रेम समुद्रामध्ये ध्यान सुखाच्या निर्मळ शेषमंचकावर गुरुरूपी शेषशाही नारायण त्या पाण्यामध्ये निद्रा करीत आहेत। मग ओळगती पायू ते लक्ष्मी आपण होयो, गरुड होवनी उभा राहे आपणची। मग या गुरु नारायणाची पायची आपणार जी लक्ष्मी तो स्वतःच बनतो आणि जवळ हात जोडून उभा असला गरुडही तोच बनतो। नाभी आपण जन्मी ऐसे गुरुमूर्ती प्रेमी, अनुभवी मनोधर्मी ध्यान सुख। आणि त्या शेषशाही भगवंत रूपी गुरु नारायणाच्या नाभिकमळातून जन्मणारा ब्रह्मदेव तो सुद्धा तो स्वतःलाच कल्पितो। अशा तऱ्हेने तो गुरुमूर्तीच्या प्रेमाने मानसिक ध्यान सुखाचा अनुभव घेतो। एकाधी वेळी गुरु माय करी भावमळी, मग स्तन्य सुखे लोळी अंकावरी। आणि एखाद्या वेळी श्री गुरु आपली आई आहे अशी कल्पना करून तो तिच्या मांडीवर लोळतो आणि स्तनपानाचा सोहळा उपभोगतो। ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी, गुरु धेनू आपण पाठी वत्स होयो। ज्ञानवृक्षाच्या शीतळ अशा छायेमध्ये श्री गुरु ही धेनू माता आहे अशी संभावना करून तो स्वतःच तिचे वासरू बनतो। गुरु कृपा स्नेह सलिली आपण होई मासोळी, होणे के वेळी हेची भावी। किंवा एखाद्या वेळी तो अशी कल्पना करतो की श्री गुरु कृपा हे पाणी आहे आणि आपण स्वतः त्यामध्ये मासळी झालेलो आहोत। गुरु कृपा मृताचे वडपू आपण शेवाव्रतीचे होय रूप, ऐशेषे संकल्प विये मनो। किंवा गुरुकृपा ही पर्जन्यवृष्टी आहे आणि आपण या वृष्टीने वाढणारे सेवावृत्ती रूपी रोप आहोत, अशा प्रकारची तो कधी मनामध्ये कल्पना करीत असतो। चक्षु पक्षे विणो पिलू हो यापनो, कैसे पया पारपनो आवडीचे। अरे या आवडीच्या प्रकारांना काही अंतच नाही। तो कधी कधी अशी कल्पना करतो की ज्याला अजून चोच आणि पंख पूर्णपणे नीटपणे फुटलेले नाहीत असे आपण एक पक्षाची पिलू आहोत। गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी, गुरु तारो घरी आपण कासू। आणि गुरु ही पक्षीण माता आहे आणि तिच्या चोचीतून आपण चारा घेत आहोत असे तो समजतो। तर कधी तो गुरुला आपला तारू मानतो आणि त्याच्या काशाला आपण लागलो आहोत अशी कल्पना करतो। ऐसे प्रेमाचे निथावी ध्यानची ध्यानाते प्रसवी, पूर्ण सिंधू हे लावे पुटते जैसे। अशा प्रकाराने जसे उधानास तडलेल्या समुद्राला खेलावे येतात तशी त्याच्या प्रेमाच्या लोंढ्याने ध्यानाची परंपरा चालू राहते। किंभवना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी आता उधारी बाह्य सेवा। अशा रीतीने तो आपल्या मनाने निरंतर गुरुमूर्तीचा उपभोग घेत राहतो। आता तो श्री गुरुची दृश्य सेवा बाह्य सेवा कशी करतो ते ऐक। तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दाश करी ननिके, जैसेने गुरु कौतुके माग म्हणती।
त्याच्या मनात असे असते की मी श्री गुरूंची अशी सेवा करीन की त्यांना प्रसन्न होऊन म्हणावे, वा रे शिष्य तुला काय पाहिजे ते आता वर मागून घे। तैसियासाचा उपासते गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐशी करणो। आणि अशा प्रकारे गुरु खरोखर प्रसन्न झाले म्हणजे मी त्यांना अशा प्रकारची विनंती करीन की मने न तुमचा देवा परिवारू जो आघवा हे तुले रूपे हो वावा मीच एकू। आणि मग मी त्यांना असे मागेन की स्वामीजी तुमचा जो काही परिवार आहे तो सर्व परिवार मी एकट्यानेच व्हावी अशी माझी इच्छा आहे। आणि उपकरती आपुली उपकरणे आती जे तुली माझी रूपे ते तुली हो वावी स्वामी। तसेच तुमच्या उपयोगास येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत जी काही उपकरणं आहेत त्यांचे रूप सुद्धा मीच व्हावे आणि तुमच्या उपयोगाला यावे। ऐसा मागे नवरू ते हो म्हणते श्री गुरु मग तो परिवारू मीची होईनो। आणि असा मी स्वामीजवळ वर मागल्यानंतर ते मला तथाच म्हणतील आणि मग मी एकटाच त्यांचा सर्व परिवार होऊन जाईल। उपकरण जात सकळीक ते मीची होईन एकेक तेव्हा उपासचे कौतुक देखे जेलो। जेव्हा मी त्यांची सर्व उपकरणे होऊन जाईन तेव्हाच गुरुसेवेचे खरे कौतुक दृष्टीस पडेल। गुरु भवतांची माये परी एकलोती होऊन ठाये तैसे करुणी आन वाये कृपेते। श्री सद्गुरु ही सर्वांची मावली आहे पण ती माझ्या एकट्याचीच होईल अशा तऱ्हेची भीड मी त्यांना घालीन। तया अनुरागा वेधू लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासो करवी लोभा करवी। श्री गुरूंच्या प्रेमाला मी वेध लावीन त्यांच्याकडून एक पत्नी व्रत घेववीन आणि श्री गुरूंच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन। चतुर्दिक्षु वारा न लाहे निगो भाईरा तैसा गुरु कृपे पांजरा मीची होईनो। जसा नित्य वाहणारा वारा चार दिशांच्या गरड्याबाहेर जात नाही त्याप्रमाणे गुरुकृपेलाही मी पिंजरा होऊन कोंडून धरीन। आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी हे असो होईल गवसनी मीची भक्तीशी। श्री गुरु सेवा स्वामिनीला मी आपल्या सर्व सद्गुणांच्या नगानी सजवीन इतकेच नव्हे तर गुरु भक्तीची जी काही गवसणी असते ती मी एकटाच होईन आणि दुसऱ्या कोणालाही ती होऊ देणार नाही। गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐशी या मनोरथांची या सृष्टी अनंतारशी। गुरूंच्या प्रसादाचा पाऊस पडू लागला म्हणजे त्यांच्या खाली मीच पृथ्वी होऊन राहीन अशा प्रकारचे मनोरथांचे अनंत मनोरे तो रचित असतो। म्हणे श्री गुरुचे भवन आपण मी होईन आणि दास होऊनी करीनो दास तेथे। तो म्हणतो की श्री गुरूंचे घर मी होईन आणि तेथे दासासारखा वागेन। निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू। उदार दाते असणारे श्री सद्गुरु जाता येता जे उंबरटे ओलांडतील ते उंबरटे मीच होईन आणि द्वाराशी द्वारपाळ होऊन मीच उभा राहीन। पाहू आम्ही होईनो तिया आम्हीची लेवविनो छत्र मी आणि करीनो बारीपणो। मीच त्यांच्या पादुका होऊन मीच त्यांच्या पायावर चढवीन आणि मीच क्षत्रिय होईन आणि आईपाईची चाकरी मीच करीन। मी तळवपरू जाणविता चवर धरू हातू देता स्वामी पुढे खोलता होईन मी। रस्त्याने जाताना उंच सकलपणाचा इशारा मी त्यांना देईन आणि त्यांचा चवरी ढाळणारा त्यांना हात देणारा आणि दिवटी धरणाराही मीच होईन। मीच होईन सागळा करू सुईन गुरुळा सांडित तो नेपाळा पडेगा मीची। मीच त्यांची झारी होऊन त्यांना गुरुळा देईन
आणि ते जे चूळ भरून टाकतील त्याला धरणारा मीच होईन। हडप मी ओळगेन मीची उगाळू घेईन उळीग मी करीन आंघोळीची। त्यांचे पानदान मीच होईन आणि ते जो विड्याचा चोथा थुंकतील तोही मीच घेईन। त्यांच्या स्नानाची तयारी ही मीच करीन। होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादे होईन उपचारते। गुरूंचे आसन त्यांचे अलंकार वस्त्र आणि चंदनासारखा उपचार मीच होईन। मीची होईन सुवारू वो गरीन उपहारू आपण पे श्री गुरु वाळीन। मी स्वयंपाकी होऊन त्यांना अन्नाचा महानैवेद्य वाढीन आणि स्वतःच मी श्रीगुरूंना ववाळीन। जे वेळी देऊ आरोग्यती तेव्हा पांती करू मीची पांती मीची होईन पुढती देईन विडा। श्रीगुरु जेव्हा जेवतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला मीच बसेन आणि भोजनानंतर मीच पुढे होऊन त्यांना विडा सुद्धा देईन। ताट मी काढिन सेज मी झाडिन चरण संवाहन मीची करिन। त्यांची ताट मी काढीन त्यांचे अंथरून घालून देईन आणि पायही चेपत बसेन। सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण होईन पुरे पण ओळगेचे। मी मंचक होईन आणि त्यावर श्रीगुरु बसतील। एकंदरीत मी गुरुसेवेचा अगदी कळस करीन। श्री गुरुचे म्हणू जया देईल अवधानू तो मी पुढा होईन चमत्कारू। नंतर श्रीगुरुचे मन ज्यामध्ये रमेल तो चमत्कार विनोद सुद्धा मीच होऊन जाईन। तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दांची आक्षोहिणी स्पर्श होईन घसणी अंगाची या। आणि त्यांचे ग्रंथ श्रवण जर चालले असतील तर शब्दांचे समूह मीच होऊन जाईन आणि ते जेव्हा अंग खाजवतील तेव्हा स्पर्श नानाचे रूप सुद्धा मीच धरीन। श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती ते सकळे होईन रूपे। श्री गुरु जे जे म्हणून काही आपल्या स्नेहपूर्ण दृष्टीनं पाहतील ते ते रूप मीच धारण करीन। ते रसने जो जो रुचेलो तो तो रसू म्या होई देलो गंधरूपे केजेलो ग्राण सेवा। त्यांच्या जिभेला जो जो रस आवडतो त्यांच्या नाकाला जो जो सुवास आवडतो तो रस आणि तो सुवास मीच होऊन जाईन। हे वंभाय मनोगतो श्री गुरु सेवा समजतो वेकाळीन वस्तू जात होऊन याप्रमाणे सर्व वस्तुजात आपण होऊन समस्त गुरुसेवेला आपण एकट्यानेच कवटाळावे असे तो दृश्य सेवे संबंधाने किंवा बाह्य सेवेने आपल्या मनात म्हणत असतो। जव देह हे असेल तव ओळगी ऐसे कि जेलो मग देहांती नवलो बुद्धी आहे। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशी सेवा केली जाते आणि ध्येयपास झाला म्हणजे गुरुसेवेचा काही निराळाच प्रकार त्याच्या बुद्धीला सुचतो। ये शरीरची माती मेळविनती क्षती जेत श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे। तो म्हणतो की माझा ध्येयपास झाल्यानंतर या शरीराची जेव्हा माती होईल ती माती त्याच जमिनीमध्ये मी मिसळीन की जेथे श्री गुरुचे चरण उभे राहत असतात। म्हणजे श्री गुरुच्या चरणाच्या पायाखालची जी माती आहे ती माझ्या या ध्येयाची माती असेल। माझा स्वामी कवतिके स्पर्श जती जे उदके ते तलया नेनके आपी आपो। आणि माझे गुरु ज्या पाण्याला सहजपणे स्पर्श करत असतील त्या पाण्यात आपल्या शरीरातील जे आप म्हणजे जलांश असतो तो जलांश त्या पाण्यामध्ये मी होऊन राहीन। श्री गुरु वाळी जती का भवनी जे उजळी जती तया दीपांची या दीप्ती ठेवीन तेजो। आणि या शरीराचा जो तेजाचा अंश आहे तो तेजाचा अंश ज्या ठिकाणी जो दिवा श्री गुरु ववाळतात किंवा जो दिवा त्यांच्या घरामध्ये लावलेला आहे त्या दिव्याच्या तेजामध्ये मी आपल्या शरीरातील हा तेजांश घालून ठेवीन। चौरी हनुविंजना तेथलयू करीन प्राणा मग अंगाचा उळंगणा होईन मी। गुरूंची जी चौरी असते किंवा जिला पंखा म्हणतात
त्याच्या ठिकाणी मी आपला प्राणवायू ठेवीन, म्हणजे मला गुरुमूर्तींची सेवा आणि स्पर्श हे दोन्ही मिळतील। जे जे अवकाशी श्री गुरुवस्ती परिवारेशी आकाशलया काशी नेनती। आणि मग ज्या ज्या ठिकाणी ही गुरुमूर्ती असेल त्या ठिकाणी आकाश तत्वात मी आपल्या शरीरातील आकाशांश लीन करीन। परीज तू मेला न संडी निमेशु लोका न धडी ऐसे निगनाव्या कोडी कल्पांचिया। मी जिवंत असलो कि मेलेला असलो तरी त्यामुळे गुरुसेवेचे व्रत कधीही सोडणार नाही। अशा सेवेच्या कल्पांत कोटी मोजित असताना एक क्षणभर सुद्धा ही सेवा दुसऱ्या कोणास करू देणार नाही। हे तुलेवरी दिवसा जयाचिया मानसा हानि करून याही तैसा अपारुजू। अशा थाटाचे धैर्य ज्याच्या अंगामध्ये आहे आणि ज्याच्या गुरुसेवेला स्थलकालाची कसलीच मर्यादा राहिलेली नसते। रात्र दिवस नेने थोडे बहुन म्हणे म्हणे याचे नि दाटपणे साजा होयू। जो सेवा करीत असताना रात्र दिवस जाणत नाही किंवा थोडेफार म्हणत नाही, उलट गुरुंनी आज्ञा केलेल्या कामाच्या कठीणपणाने जो अधिकच ताजा आणि टवटवीत असतो। तो व्यापारू येणे नावे गगनाहुने थोरावे एकला करी आघवे एकेची काळी। गुरुने सांगितलेले काम जरी आकाशापेक्षा जरी मोठं असलं तरी जो एकटाच उरकून टाकतो। हृदय व्रती पुढा अंगची घे दवडा काज करे होडा मानसेशी। गुरुनी कार्याची आज्ञा केली की ज्याच्या मनापूर्वी शरीरस्थ करण्यास धाव घेत असते आणि मनाबरोबर पैजेने चढावर करून ते काम तडीस नेते। एखादिया वेळा श्री गुरुची या खेळा लोण करी सकळा जीविताचे। एखाद्या वेळी तो गुरुनी जरी चेष्टीने उच्चारलेला शब्द सुद्धा पाळण्यासाठी आपल्या सर्व जीवाची कुरवंडी करून टाकतो। जो गुरुदासी कृषु जो गुरु प्रेमी सपोषु गुरुवाज्ञे निवासू आपण जो। जो गुरुसेवेतच आपल्या शरीराला झिजवतो, जो गुरु प्रेमाने पुष्ट होत असतो, जो गुरुच्या आज्ञेला एकटाच आधार देतो। जो गुरुकुळी सुकुलिनो जो गुरु बंधू सौजन्ये सुजनो जो गुरु सेवा वेसने सवयसनु निरंतरो। जो आपल्या गुरुच्या कुळान स्वतःला कुलीन समजतो, जो गुरु बंधू बरोबर सौजन्याने वागण्यातच सुजनत्व आहे असे मानतो आणि गुरूंची सेवा हेच ज्याचे व्यसन झालेले आहे। गुरु संप्रदाय धर्म तेची दयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्य कर्म दयाचे गा। आणि गुरु संप्रदायाचे नियम हेच ज्याचे वर्णाश्रम धर्म होऊन जातात आणि गुरुभक्ती हेच ज्याचे नित्य कर्म होते। गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता जो गुरु सेवे परोता मार्गो नेने। जो गुरुनाथ क्षेत्र देवता माता पिता इत्यादी सर्व काही मानतो आणि गुरु सेवे पलीकडे जो कोणताही आत्मकल्याण साधण्याचा मार्ग जाणत नाही। श्री गुरुचे द्वारु ते दयाचे सर्वस्व सारु गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे। म्हणजे गुरुचे जे दार हेच ज्याचे सार सर्वस्व खरे खरे सत्यतत्व होते आणि जो गुरूंच्या सेवकांना सख्या भावाप्रमाणे प्रेमाने वागवतो। जयाचे वक्तृ वाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्या वाचुनी शास्त्र हाती नसेवी। ज्याच्या तोंडामध्ये गुरुनामाचा मंत्र निरंतर चाललेला असतो आणि गुरु वाक्या वाचून दुसऱ्या कोणत्याही शास्त्राला तो कधी हात लावित नाही किंवा हातात सुद्धा धरीत नाही। शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तया तीर्थे यात्रे आणि त्रैलोक्यची। गुरुचरणीचे पाणी जो त्रिभुवनातील सर्व तीर्थावर श्रेष्ठ मानतो। श्री गुरुचे उशिते लाहे जय वचते तय तेने लाभे विते समाधीशी। श्री गुरूंचं जर काही उच्छिष्ट त्याला कदाचित लाभलं तर त्याच्या पुढे तू समाधीचे महत्व कमी लेखतो। कैवल्य सुखासाठी परमानुघे किरीटी
उधळती पाया पाटी चालता जी। अर्जुना श्री गुरु चालत असताना त्यांच्या पायापासून जे धुळीचे कण मागे उडत राहतात त्यातील एक परमाणूही जो मोक्ष सुखाचा मोबदला घेण्यास उत्सुक असतो। हे असू सांगावे किती नाही पारू गुरुभक्ती परी गा उत्क्रांत मती कारण हे। पण हे किती सांगावे याचा विस्तार तरी किती करावा। गुरुभक्तीला खरोखर सीमा नाही। गुरुभक्तीनं मन उच्च म्हणून आल्यामुळे हा पल्लाळ केला। जयाई भक्तीची चाडू जयाई विषयीचे कोडू जो हे सेवे वासन गुडू न मने काही। अर्जुना ज्याला या भक्तीची आवड आहे ज्याला या भक्तीविषयी उत्कंठा लागलेली आहे आणि जो गुरु सेवेशिवाय इतर काही गोड मानित नाही तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञानातीनेची आऊ हे असो तो देऊ ज्ञान भक्तू। असा पुरुष म्हणजे तत्वज्ञानाचा आधार आहे त्याच्यामुळेच ज्ञान आकाराला येते। इतकेच नाही तर तो ज्ञानी भक्त म्हणजे प्रत्यक्ष देवच होय। हे जान पासा चुकारे तेथ ज्ञान उघडेनी द्वारे नांद तसे जगापुरे यारिती। खरोखर त्या भक्ताच्या ठिकाणी ज्ञान अगदी मुक्तद्वाराने राहते आणि ते इतके असते की सर्व जगाला पुरून उरते। जिये गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी मनोनी सोय सुखी बोल केली। श्रोते हो अशा या गुरु सेवेविषयी माझ्या अंधकरणामध्ये उत्कंठ उत्कटा निर्माण झालेली आहे म्हणूनच मी एवढा विस्तार करून सांगितला। येरवी असता हाती खुळा भजना उधानी आंधळा परिचरे लागी पांगुळा पासुनी मंदू। नाहीतर मी हात असूनही थोटा भजनाच्या जपणुकीविषयी आंधळा आणि गुरुसेवेच्या कामामध्ये पांगळ्यासारखा आहे। गुरु वर्णनी मुका आळशी पोषजे फुका परी मनी आठी निका सानू रागू। आणि गुरुवर्णन करण्याच्या कामामध्ये मी मुका आहे फुकरचे खाऊन राहणारा जसा पक्का आळशी आहे मात्र माझ्या मनात खरे खरे अशा प्रकारचं गुरुप्रेम आहे। ते निची पै कारणे हे सुळ पोसणे पडले मज म्हणे ज्ञान देऊ। आणि त्या प्रेमामुळेच या स्त्री एवढा मोठा विस्तार करून मला सांगावा लागला असे ज्ञानदेव म्हणतात। परी तू बोलू पसहावा आणि उळगे ओसरू देयावा आता म्हणे न जीवरवा ग्रंथार्थुची। श्रोते हो मी आतापर्यंत जे बोललो ते आपण कृपा करून सहन करावी आणि आपली आणखी सेवा करण्यास मला अवसर द्यावा। यानंतर मी या ग्रंथाचा अर्थ नीटपणे विशद करणार आहे। परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूत भार सहिष्णु तो बोलत असे विष्णु पार्थू ऐके। श्रोते हो ऐका सृष्टीचा भार सहन करण्यास समर्थ असणारा असा नारायणाचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण हे बोलत आहेत आणि अर्जुन श्रवण करीत आहे। म्हणे सुचित्व गायसे जयापासी दिसे अंग मन जैसे कापुराचे। श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना ज्याचे शुचित्व अशा प्रकारचं आहे की ज्याचे अंग आणि मन जणू काही कापराचेच आहेत। का रत्नाचे दळवाडे जैसे सबाय चोखडे हात बाहेरी के पाडे सूर्य जैसा। किंवा रत्न जसं आंतरबाह्य स्वच्छ असतं किंवा सूर्य जसा आतबाहेर सारखाच तेजस्वी असतो। बाहेरी कर्मी शाळला भीतरी ज्ञाने उजळला येही दोही परियाला पाखाळा एका। त्याप्रमाणे जो बाहेर कर्माचरणानं आणि अंतरंगामध्ये ज्ञानाने उजळल्यामुळे दोन्ही ठिकाणी सारखाच निर्मळ असतो। मृतिकानी जळी बाह्येने मिळे निर्मळ होय बोले वेदांचे। माती आणि पाणी यांचा बाह्य शुद्धीसाठी वापर केला जातो त्याचप्रमाणे बाह्य शुचीसाठी वेदमंत्राचाही वापर केला जातो। भलती त बुद्धी बळी रजारिसा उजळी सौंदनी फेडी तिगळी वस्त्रांचिया। प्रत्येक कामामध्ये बुद्धीच श्रेष्ठ असते जशी रेती आरशाला स्वच्छ करते किंवा पर्काचे सतेली वस्त्राचा डाग धुवून काढते। किंबहुना या परी
बाह्य चूक अवधारी आणि ज्ञान दीपुवंतरी म्हणून शुद्ध। त्याप्रमाणे बाहेर निर्मळ होऊन अंतरंगामध्येही ज्ञानाचा दिवा तेवत राहिल्यामुळे जो शुद्ध झाला आहे। हेरवी तरी पांडुसुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा। नाहीतर अर्जुना अंतरंग जर शुद्ध नसेल तर बाहेरचा कर्माचा थाटबाट म्हणजे नुसती फसवणूकच होऊन जाईल। मृत जायचा श्रंगारीला गाढव तीर्थी नानिला कडू दुधिया माखिला गुळे जायचा। किंवा ज्याप्रमाणे प्रेत सजवावं किंवा गाढवाला तीर्थस्नान घडवावं किंवा कडू पपळ्याला गुळाने माखावं। ओस ग्रही तोरण बांधिले का उपवासी अन्य लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांत हिनेने। किंवा वसाड घराला जसे तोरण बांधावं किंवा उपाशी मनसाचं अंग अन्नानं लिंपून काढावं किंवा विधवेन कुंकू ल्यावं। कळस डिमाचे पोकळू जळो वरील ते झळाळू काय करू चित्रीव फळू आतू सेनू। पोकळ कळसाला जसा मुलामा द्यावा किंवा चित्राचं फळ करावं आणि आतमध्ये त्यात शेण घालावं तसाच हा प्रकार आहे। तैसे कर्म वरचिली कडा नसरे थोर मुले कुडा नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे। तसाच प्रकार या वरकामी कर्मकांडाचा असतो। जे निरस असतं त्याला कधी मोठी किंमत येत नाही आणि दारूचा घडा गंगेच्या पाण्यानेही कधी शुद्ध होत नाही। म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवी ऐसे के जोडे। म्हणून अंतरंगामध्ये आधी ज्ञान असलं पाहिजे। अंतरंग ज्ञानाने उजळून गेलं पाहिजे। तसे ते असले म्हणजे मग बाह्य शुद्धी आपोआपच लाभते पण वरकर्मी शुद्धिक्रियाने ज्ञान प्राप्त होते असे कधीतरी झाले आहे का? या लागी बाह्य भागू कर्मे धुतला चांगू ज्ञाने फिटला वंगू अंतरीचा। म्हणून कर्माने ज्याचा बाह्य भाग चांगला चोखाळला आहे शुद्ध झाला आहे आणि ज्ञानाने ज्याचे अंतरंग निष्कलंक झालेले आहे तेच अंतर्बाह्य गेली निर्मळत्व एक झाली किंबहुना उरले शुचित्वचे। आणि त्याच्या ठिकाणी अंतर्बाह्य हा भेदच मग नाहीसा होऊन जातो कारण तो संपूर्णपणे एकजात निर्मळ होऊन राहतो। त्याच्या अंगी शुचित्वच शिल्लक राहते म्हणजे तो पूर्ण शुची असा बनतो। म्हणून सद्भाव जीवगतो बाहिरी दिसती पाकतो स्फटिकग्रहीचे डोलतो दीप जैसे। म्हणून काचेच्या घरातील दिव्याचे तेज जसे बाहेर प्रकाशते त्याप्रमाणे त्याच्या अंतरंगातील शुद्ध भाव इंद्रियांच्या द्वारा बाहेर प्रकट होत असतो। विकल्पजेने उपजे नातिली विकृती निपजे अप्रवृत्तीचे बीजे अंकुर घेते। ज्याच्यामुळं विकल्प निर्माण होतो किंवा संशय निर्माण होतो तसेच नसतेच विचार मनामध्ये येत राहतात आणि कुकर्माची बीजे अंकुरतात। ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काही चिनुमटे मेघरंगे न काटे व्योम जैसे। अशा प्रकारचा विषय जरी त्यांना ऐकलं पाहिलं किंवा त्याला ते विषय येऊन जरी चिकटले लगतले तरी जसे आकाश ढगाच्या रंगाने मळत नाही त्याप्रमाणे त्याच्या मनावर विषयांचा काहीच संस्कार होत नाही किंवा परिणाम घडून येत नाही। हे रवी इंद्रियाचे नी मेरे विषयावरी तरी लोळे परी विकाराचे नी विटाळे लिंपे जेना। खरे पाहिले तर तो इंद्रियांच्या समूहास विषयामध्ये लोळत असतो परंतु विकारांचा लेप त्याला तिळमात्रही लागत नाही। झेटलिया वाटेवरी चोखी आणि महारी तेथ नातळे तियापरी राटो जाणे। वाटेमध्ये सुंदर महारी दृष्टीस पडली तरी तिच्याबद्दल जसा कोणी अभिलाष बाळगित नाही त्याप्रमाणेच हाही विषय संबंधाने निष्प्रह वर्तन ठेवतो। का पती पुत्राती अलिंगी एक जिती तरुणांगी तेथ पुत्र भावाच्या अंगी नरगे कामू। एकच स्त्री आपल्या पतीला आणि आपल्या मुलाला आलिंगन देते परंतु पुत्र प्रेमात जसा कामविकाराला थारा नसतो। तैसे हृदय चोखू
संकल्प विकल्पी सनोळख प्रत्याकृत्य विषयक पुढे जाणे। त्याप्रमाणेच हृदय शुद्ध झाले म्हणजे त्यात संकल्प विकल्पाची डाळ शिजत नाही, पण कृत्य काय आणि अकृत्य काय हे मात्र त्याला स्पष्टपणे ठाऊक असते। पाणी हिराण विजे आधनी हरू नशिजे तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती। जसा पाण्याने हिरा भिजला जात नाही किंवा आधनाने किती जरी आधन आलं तरी त्यामध्ये खडा शिजत नाही, तसे त्याचे मनाचे भाव विकल्पाने दूषित होत नाहीत। तया नाव शुची पणू पार्था जा संपूर्ण हे देखशी तेथ जाणो ज्ञान असे। अर्जुना, अशा स्थितीला शुचित्व हे नाव आहे आणि हे जे असेल तेथे ज्ञान असते असे तू जाण। आणि स्थिरता साचे घर विगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा। आणि ज्या पुरुषाच्या अंगी स्थिरता घर करून आणते तो पुरुष ज्ञानाला जिवंत राखतो असे तू समज। देह तरी वरचिली कडे आपुली आपरी हिंदे परी बैसकान मोडे मानसीची। देह आपापल्या परीने बाह्य वर्तन आणि आचार करीत राहतो, परंतु त्यामुळे त्याच्या मनाची दळमळ अजिबात होत नाही। वत्सावरोनी धेनुचे स्नेह राणा नवचे नवती भोग सतीचे प्रेम होग। गायीचे वात्सल्य वासराला टाकून रानात भटकण्यास जात नाही किंवा पतिव्रतेचे विलास जसे वैशेक प्रेमाला चाळवित नाहीत। कालोभिया दूर जाई परी जीवठे वाची ठाई तैसा देव चाळीता नव्हे चळू चित्ता। किंवा लोभी मनुष्य जर दूर गेला तरी त्याचा जीव त्याने पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या ठिकाणीच गुंतून राहिले असतो, त्याप्रमाणे देहाच्या चळवळीने स्थिर पुरुषाच्या मनाला चळ सुटत नाही किंवा त्याचं मन अजिबात चळत नाही। जातया भ्रासवे जैसे आकाश न धावे भगन चक्री न भवे ध्रुव जैसा। ढग धावतात त्या धावणाऱ्या ढगाबरोबर आकाश धावत नाही किंवा तारांगणाच्या भोंडीने ध्रुव तारा फिरत नाही। पांतिकाची आईर धारा सवे पंथू नवचे धनुर्धरा का नाही जेवी तरवरा येणे जाणे। प्रवाशाच्या एरधाऱ्याबरोबर जसा रस्ता एरधाऱ्या करीत नाही किंवा अर्जुना आजूबाजूच्या वृक्षांना येजा घडून येत नाही। पैसा चरण वर्णात्मकी असोनी पाच भौतिकी भूतोर्मिकी जळी जीना। त्याप्रमाणेच या पंच महाभूतात्मक शरीराचे चलन वलन होत असताना कोणत्याही भूताच्या बळाने तो पुरुष अंतरंगी चळला जात नाही, पूर्णपणे स्थिर असा राहतो। श्री कृष्णार्पणमस्तु कुंडलिकावरे हरिठू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मावली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय।